कोरोना संसर्ग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत राज्यातील धार्मिक स्थळं मंदिरं बंदच राहतील असं स्पष्ट मत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या दिशा कायद्याचा प्रारूप आराखडा येत्या आठ दिवसात निश्चित होईल असंही त्यांनी सांगितलं शारदीय नवरात्र उत्सव काळात जिल्ह्यातील मंदिरं धार्मिक स्थळं यांच्या भोवती असणाऱ्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी नामदार शंभूराजे देसाई आज कोल्हापुरात आले होते करवी निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरावरील पोलीस बंदोबस्ताची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केलं यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील बंद धार्मिक स्थळ मंदिरांबद्दलचा धोरण स्पष्ट केलं कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत राज्यातील धार्मिक बंदच राहतील कोरोनाचा सामूहिक संसर्ग रोखण्यासाठीच ही खबरदारी घेतल्याचा खुलासा नामदार देसाई यांनी केलाय मंदिरं उघडण्यामुळे जर जास्त गर्दी वाढली लोकांचा जमाव जास्त एका ठिकाणी आला तर संसर्ग वाढायला ते निमित्त होऊ नये ते कारण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून अद्याप मंदिरं आपण खुली केलेली नाहीत त्यामुळं जरी काही सामाजिक संघटनांनी प धार्मिक संघटनांनी काही आंदोलनाचा इशारा दिला असला तर त्यांनासुद्धा आमची शासनाच्या वतीनं गृह विभागाच्या वतीनं विनंती राहील की शेवटी आपल्या जीविताला प्राधान्य दिलं पाहिजे या संसर्गापासून बचाव आपला कसा होईल याला पहिल्यांदा आपण प्राधान्य देऊन त्याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे श्री अंबाबाई मंदिराच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव गेली दोन वर्ष शासन दरबारी प्रलंबित आहे याची माहिती घेऊन आपण मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याशी लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती नामदार देसाई यांनी दिली अवैध दारू व्यवसाय रोखण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचीच आहे पण या विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यानं पोलिसांची मदत घेतली जाते अशी माहिती नामदार शंभूराजे देसाई यांनी दिली अवैध दारूच्या संदर्भामध्ये आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं वेगवेगळ्या कारवाया केलेल्या आहेत छापामारी केलेली आहे अनेक ठिकाणचे अवैध दारूचे साठे पकडलेले आहेत परंतु पूर्ण मोठा जिल्हा पाहिला जिल्हा कार्यक्षेत्र पाहिलं तर त्या मानानं थोडंसं मनुष्यबळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडं जेवढं आवश्यक आहे तेवढं उपलब्ध होत नाही पण अशावेळी पोलिसांची मदत घेऊन आपण हे अवैध दारू धंदे बंद करण्याची मोठी मोहीम नेहमी आपण राबवतो आणि ज्या ज्यावेळी याची गरज भासेल त्या त्यावेळी पोलीस विभाग सुद्धा एक्साईज डिपार्टमेंटला सहकार्य करून मनुष्यबळ देत असते महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या दिशा कायद्याचा प्रारूप आराखडा येत्या आठ दिवसात निश्चित होईल यासाठी विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधी समिती सदस्य यांच्या सातत्यानं बैठका सुरू आहेत असंही नामदार शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलं येणाऱ्याच आठवड्यामध्ये त्या बाबतीतलं एक आमच्याकडे प्रेझेंटेशन सादरीकरण समितीमार्फत आणि विभागामार्फत केलं जाणार आहे लवकरात लवकर दिशा ऍक्टचं प्रारूप निश्चित करण्याची कार्यवाही ग्रह विभागाकडनं चालू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त जागा पोलीस दलातील बढती बदली यासंबंधी माहिती संकलित केली आहे असंही त्यांनी सांगितलं